सदलक्यात एनडीआरएफ टीमकडून पूर परिस्थितीची पाहणी. पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सूचना. सदलगा येथे दूधगंगा नदीला मोठा पूर आला असून सदलगा शहर परिसरातील शेतमळ्यात पाणी शिरलं आहे. सदलगा शहराबरोबरच जनवाड, बोरगाव येथेही काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे नदीची पाणी पातळी तासला तासाला वाढत आहे. त्यामुळे सदलगा शहरात दाखल झालेल्या एनडीआरएफ तुकडीनं आज पुराचं वेढलेल्या भागाची होडीनं पाहणी करून संबंधित भागातील लोकांना वेळेत स्थलांतरित करण्यासाठी सूचना दिल्या. या पाहणी पथकामध्ये सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार, एनडीआरएफ टीमचे इन्स्पेक्टर बबलू विश्वास, अग्निशामक दलाचे अधिकारी हनुमंत नरगुंद, सदलगा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी शिवानंद भोसले, चिकोडी वनाधिकारी श्रीशैल भावणे, महसूल निरीक्षक चंद्रशेखर होनकले, तलाठी नीलकांत खाडे, हेस्कॉम अधिकारी कुमार लकुळे, सामाजिक कार्यकर्ते अतिक्रांत पाटील, पत्रकार कैलास माळगे, अण्णासाहेब कदम, सुयोग किल्लेदार, तात्यासाहेब कदम, भूषण खोत, सदानंद मुतनाळे, बसवराज कोळी, सलीम सणदी, अकबर सणदी, होडीने जाऊन पाटील मळा, कमते मळा, कणंगले मळा, कोल्हापुरे मळा, पडार माळ इत्यादी परिसराची पाहणी करून संबंधित विभागातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी आवाहन करण्यात आलं. तीन एनडीआरएफ, मैं बिजारा से मेरा एक टीम के साथ यहाँ पे आया हूँ और वर्तमान में सदलगढ़ में रुका हुआ हूँ. आज हमने पूरा जो सदलगढ़ एरिया है और उसका नियर बाय जितना भी एरिया है हमने उसमें रैकी किया हो, विजिट किया हो. वर्तमान में आप लोग देख सकता है कि यहाँ पे पानी हो रहा है बहुत ज़्यादा और महाराष्ट्र में भी बहुत ज़्यादा पानी हो रहा है, तो पानी ऊपर से आ रहा है. बट वर्तमान में सिचुएशन नॉर्मल है. हमने लोकल पुलिस के साथ और ऑफिस के थ्रू जितना भी स्टाफ है, तहसीलदार ऑफिस के थ्रू हमने अभी जस्ट एरिया को विजिट किया हो. सिचुएशन नॉर्मल है. आप लोगों का पैनिक होने का कोई ज़रूरत नहीं है. एनडीआरएफ 24 आवर्स के लिए अलर्ट रहता है और किसी को भी कोई प्रॉब्लम हो तो हमें कॉल कर लीजिए. हम आप लोगों को सेवा के लिए जल्दी से जल्दी आप लोगों के पास पहुँच जाऊँगा. सब लोग थैंक यू. दूधगंगा नदी हत्र ನಾವು ಇವತ್ತೊಂದು ಸಂಯುಕ್ತ ಒಂದು ಅವೇರ್ನೆಸ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಅಂತ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದು. ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಂತಂದರೆ ಎನ್ ಡಿ ಆರ್ ಎಫ್ 10 ಬಟಾಲಿಯನ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಬಬ್ಲು ಬಿಸ್ವಾಸಿ ಆಗಲಿ, ಸ್ಥಳೀಯ ಸದಲಗ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ದ ಪಿ ಎಸ್ ಐ ಸಾಹೇಬರಾದ ಬಿರಾದರ್ ಸಾಹೇಬರಾಗಲಿ, ಆಮೇಲೆ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಯ ಡೆಪ್ಯೂಟಿ ಆರ್ ಎಫ್ ಓ ಶ್ರೀಶಲ್ ಸಾಹೇಬರಾಗಲಿ, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ರೆವಿನ್ಯೂ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಆದ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಸಾಹೇಬರಾಗಲಿ, ನಮ್ಮದು ಫೈರ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದಾದ ಹನುಮಂತ ಸರ್ ಆಗಲಿ, ಆಮೇಲೆ ಪುರಸಭೆಯ ಮುಖ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳು ಭೋಸ್ಲೆ ಸರ್ ಆಗಲಿ, ಮತ್ತು ಸ್ಥಳೀಯ ಎಲ್ಲರೂ ಮತ್ತು ಕೆ ಬಿಯ ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗಲಿ, ಹಿಂಗೆ ಒಟ್ಟಾರು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಾವು ಏನು 2018 ಮತ್ತು 21 ಒಂದು ಪ್ರವಾಹ ಬಂದಿತ್ತು. ಆವಾಗ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಂತಂದರೆ ಪಡಾರಮಡ್ಡಿ ಬದನೆಕಾಯಿ ಪ್ಲಾಟು ಮತ್ತು ಕನಗಲೆ ಪ್ಲಾಟಲ್ಲಿ ಪ್ರವಾಹ ಪೀಡಿತ ಆದಾಗ ಅವಾಗ ರೆಸ್ಕ್ಯೂ ಆಪರೇಷನಲ್ಲಿ ಎನ್ ಡಿ ಆರ್ ಎಫ್ ಟೀಮು ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ಥರದಿಂದ ಅವರು ರೆಸ್ಕ್ಯೂ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಅದೇ ಥರ ಇವತ್ತು ಒಂದು ಅದಕ್ಕೊಂದು ಅವೇರ್ನೆಸ್ ಅಂತ ಮಾಡಿ ಒಂದು ನಾವೊಂದು ಮೆಸೇಜ್ ಹೇಳಕ್ಕೆ ಬರ್ತೀವಿ. ಪಡಾರಮಡ್ಡಿ ಬದನೆಕಾಯಿ ಪ್ಲಾಟು ಕನಗಲೆ ಪ್ಲಾಟಲ್ಲಿ ಇರೋರು, ವಾಸಿಸ್ತಿರೋರು ಎಲ್ಲರೂ ಸುರಕ್ಷಿತ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಸ್ಥಳಾಂತರ ಆಗಬೇಕು. ಅವರವ್ರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿದ್ದು ಏನಾದರೂ ಮಹತ್ವದ ಕಾಗದ ಪತ್ರ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಅವರು ಜನಾವರಗಳನ್ನಾಗಲಿ ಸ್ಥಳಾಂತರ ಮಾಡಬೇಕು. ಮತ್ತು ಆ ಥರದ್ದು ಯಾವುದೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂತಂದ್ರೆ ಇದು ನಮ್ಮದು ಟೀಮು ನಮಗೆ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಏನಾದರೂ ಬಂದರೆ 11th ಅವರಿಗೆ ಅವರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಮಹಾನ್ಕರ್ ನಿಪ್ಸಟಿ, ತಾತ್ಯಾಸಾಹೇಬ್ ಕದಂ, ಸದಲಗಾ. ತಾಜಾ ಬಾತ್ಮ್ಯಾಂಸಟಿ ಮಹಾನ್ಕರ್ ಎಲ್ಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರಾ ಆಣಿ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಲಾ ಕ್ಲಿಕ್ ಕರಾ.